सिडको प्रशासनाने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ठाणे, रायगड त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये असलेल्या अनधिकृत वीटभट्ट्यांवर आता सिडकोचा बडगा, कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्यामुळे वीटभट्टी जे मालक आहेत ते आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आवाजने या संदर्भातला एक खास आढावा घेतलाय, पाहूयात. सिडकोतर्फे नवी मुंबई रायगडमधील तसेच ठाण्यामधील सर्व वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. काही नागरिकांकडून न्यायालयात वीटभट्ट्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. या वीटभट्ट्या चालवण्याची कोणतीही परवानगी नसताना देखील वीटभट्टी मालकांद्वारे अनधिकृतरित्या या वीटभट्ट्या चालवण्यात येत होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोमार्फत या वीटभट्टीवर कारवाई करण्यात येणार आहे. वीटभट्टी मालक हे स्थानिक ग्रामस्थ असल्याने या कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता असली तरी सिडको मात्र कारवाईवर ठाम आहे. त्यामुळे आता सिडको विरुद्ध वीटभट्टी मालक असा संघर्ष पाहायला मिळणार असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे. नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या वीटभट्ट्या चालवण्याचे प्रकार आपल्याला आढळून आले होते. त्या अनुषंगाने पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन माननीय उच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबईतील सर्व परिसरातील ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या परिसरात असलेल्या अनधिकृत वीटभट्ट्यांना आता पायबंद घालण्यात येणार आहे. या सर्व वीटभट्ट्या या अनधिकृत असून या लवकरात लवकर बंद करण्यात याव्या. त्यांनी त्यांच्या खर्चाने बंद करून तिथून ते सर्व साहित्य हटवण्यात यावं या संदर्भातल्या सूचना सर्व वीटभट्टी मालकांना देण्यात आलेल्या आहे. अन्यथा अनधिकृत नियंत्रण पथकातर्फे या सर्व डिमॉलिश करून त्यावर कारवाई करणार आहेत का. हा संपूर्ण निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकल्पासाठी काही कन्स्ट्रक्टिव्ह करायचं असेल यात काही संदर्भात थोडासा विरोध होण्याची शक्यता असते. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करणं तीही तेवढीच गरजेची असते. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर कार्यवाही करण्यात येईल. या संदर्भात अंदाज घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्स आमच्या सर्वेक्षण विभागाकडे अवेलेबल आहे. त्या संदर्भात मला तूर्त तरी काही सांगता येणार नाही. परंतु सबस्टॅन्शियल अमाऊंटमध्ये वीटभट्ट्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे प्रदूषणाचा जास्तीत जास्त त्रास नागरिकांना होत असल्यामुळे नागरिकांतर्फेच तक्रार दाखल करण्यात येऊन त्यांच्यातर्फे पीआयएल दाखल करण्यात आली होती आणि म्हणून ही कार्यवाही करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.